नमस्कार मित्रांनो मी आहे आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट ज्या लेवल्स आपण दिल्या होत्या बघू शकता एकदम डाऊन साईडच्या लेवलला ले ले मार्केट प्ले करत होतं जो की अठरा हजार पाचशे पाच पंच्याण्णवचा असा हा सपोर्ट होता आपला या सपोर्टवरतीच आज प्ले करत होतं मित्रांनो मार्केट डाऊन साईडला नि पाहू शकता दुपारनंतर एक आपल्याला चांगला पॅटर्न मिळाला होता एक्झॅक्टली तीन वाजता ब्रेक आऊट मिळालेलं आहे त्याचा आणि अशा पद्धतीने चांगलं एक टार्गेट अचीव केलं होतं बँक निफ्टीमध्ये बघू शकता देखील बँक निफ्टीमध्ये देखील साईड बेजचं जे मार्केट सांगितलं होतं ज्या रेंजमध्ये तिथंच मार्केट प्ले करायचा प्रयत्न करत असं वाटत होतं की वरच्या साईडला प्ले करेल बट डाऊन साईडला त्रेचाळीस हजाराच्या रेंजवरती मार्केटनं प्ले करण्याचा प्रयत्न केला हे होतं बँक निफ्टीमध्ये बघूया कशा पद्धतीने असू शकतात उद्याचे रजिस्टन सपोर्ट लेवल्स काय उद्यासाठीच्या लेवल्स असतील व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाईल पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल मित्रांनो करूया आता स्टडी कशा पद्धतीने असू शकतो उद्याचं मार्केट इथे पाहूया वर्ल्ड मार्केटचे फ्युचर आपण डावजान अजून देखील आपल्याला बत्तीस पर्सेंट मायनसमध्ये देखील सतरा पर्सेंट अशा पद्धतीने टोटल बियरीश व्ह्यू असा तयार झालेला आहे बघू शकता सगळेच रेटमध्ये दिसत आहेत आपल्याला अशा पद्धतीचे मार्केट हे तयार झालेले आहेत तर वर्ल्ड मार्केटचा व्ह्यू आपल्याला बिअरिश असा दिसत आहे पूर्णपणे ओपन इंटरेस्ट बघूया आपण निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस सातशे पन्नास या रेंजवरती पी सी आर एश होत्या झालेला आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह अशा पद्धतीने बायचा एक रजिस्टन आहे पाहू शकतो इथे तो, तो म्हणजे सतरा आठशे त्याच्यावर गेलं मार्केट तर एकोणीस हजार बट या वीकपर्यंत त्या रेंजपर्यंत जायला पाहिजे होतं मित्रांनो बट खूपच साईडवेज सस्टेन करत जाण्याचा प्रयत्न करत आहे इथे पाहू शकता अठरा हजार सातशे पी सी आर शोत्तर झालं झिरो पॉईंट सेवन एट अशा पद्धतीने आज दोन्ही लेवल बऱ्याच वेळा टस्ट केल टेस्ट केल्या के सत अठरा हजार सातशेची देखील आणि त्याच्या खालची जी सहाशेची आहे अठरा हजार सहाशेची खूप तोडायचा प्रयत्न केला बट चांगला एक बाउन्स बघायला मिळाला एंड ऑफ द डे पी सी आर एशो तयार झाला अठरा सहाशेचा वन पॉईंट नाईन फाईव्ह अशा पद्धतीने पुट रायटर मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट बट चांगला अप साईडला हे झालेला आहे मार्केट बाउन्स झालेला आहे मित्रांनो हे होते निफ्टीमधल्या लेवल्स आपल्या बँक निफ्टीमध्ये बघूया काय उद्यासाठीच्या रजिस्टन सपोर्ट असू शकतात कॉल रायटर पोट रायटर त्रेचाळीस हजार चारशेवरती पी सी आर एषू येऊन थांबलेला आहे झिरो पॉईंट थ्री थ्री अशा पद्धतीने या स्ट्राईकवरती त्रेचाळीस हजार चारशेच्या कॉल रायटर थोडेसे ॲक्टिवेट दिसत आहेत इथे देखील बघू शकतो पी सी आर एसूर झाला झिरो पॉईंट टू एट अशा पद्धतीने बट एक नियर बाय एक स्ट्रॉंग सपोर्ट तयार होत आहे मित्रांनो जे की जिथं आज मार्केट प्ले करत होतं त्रेचाळीस हजारचा पी सी आर एशू तर झाला वन पॉईंट नाईन सेवन तर टोटल साईडवेज अजून मार्केट दिसत आहे बँक निफ्टीमध्ये कुठलीही चांगली मुवमेंटचे एक्सपेक्टेशन वाटत नाही आहेत मित्रांनो हे होतं बँक निफ्टीमध्ये इवन उद्या एक आयची न्यूज देखील आहे तर अशा पद्धतीने बघूया काय मोवमेंट भेटू शकते आपल्याला बँक निफ्टीमध्ये मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो लाईव्ह मार्केटची अपडेट देतच असतो पाहू शकता इथे ग्राफ पोस्ट केला होता ज्यावेळेस ऑलमोस्ट तयारीत होती की ब्रेकआउटच्या तर त्या टाईममध्ये मी पोस्ट केला होता अशा पद्धतीचा हा ग्राफ आणि एक्झॅक्टली त्याच्यानंतर लगेचच चा आपल्याला चांगला ब्रेकआउट मिळाला एकाच कॅन्डलनी टार्गेट कवर केलेलं आहे मित्रांनो इथे लाईव्ह मार्केटचे असे अपडेट देतच असतो मी इवन देखील दिला होता आपला चांगला बघू शकता इथे सिक्स्टी थ्रीची बाईंग अशा पद्धतीने दिला होता हा तो 77, तो होता तर जवळपास सेवन्टी सेवन एटी रुपीजपर्यंत गेलेला होता मित्रांनो एंड ऑफ द डेपर्यंत अशा तर ब माहिती ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा मित्रांनो लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो बघूया डेली विकली टाइम टाईम फ्रेममध्ये काय होतं इथे पण पाहू शकता एक ट्रायंगलचा पॅटर्न वाटत होता तिथं डाऊन साइडला फॉल दिलेला आहे आणि टोटल साईडवेज एकाच झोनमध्ये सस्टेन केलं सहाशे चाळीस ते सहाशे याच झोनमध्ये चाळीस पॉईंटमध्येच आज दिवसभर प्ले करण्याचा प्रयत्न केला एंड ऑफ द डे त्याने चांगल्या पद्धतीने ब्रेकआउटसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने उद्याचे बघूया काय लेवल्स असतील डे टाईम फ्रेममध्ये चेक करूया मित्रांनो आपण डे टाईम फ्रेममध्ये बघत आहात प्रॉपरली त्याने आपला जो ट्रेंडलाईनचा सपोर्ट आहे तोडलेला आहे ब्रेक केलेला आहे आता मार्केट साईडवेज या पद्धतीने सा आलेला आहे इथे कुठेतरी डोजी कॅन्डल होईल असं वाटलं होतं उद्याची आजची बट ते खालच्या साईडला शंभर पॉईंट जे काही त्याने डाऊन साईडला दिले ते तसे कॉन्स्टंट ठेवलेले आहेत मित्रांनो आता बघूया उद्यासाठीचा आपला कशा पद्धतीने व्यूज व्ह्यू असू शकतो मित्रांनो हा सपोर्ट खूप स्ट्राँगली पकडलेला होता सहाशेचा आणि आता वरच्या साईडचा जो आपला रजिस्टर असणार आहे तो असू शकतो सातशे चाळीसचा मित्रांनो इथं पाहतात तर अशा पद्धतीचा वरचा रजिस्ट्रन असू शकतो आणि सहाशे चाळीस तर ऑलमोस्ट त्याने ब्रेक केलेला आहे तर उद्या इथेच कुठेतरी मध्ये आपल्याला अशा पद्धतीने एकतर गॅप अप ओपनिंग झाली तर तिथून डाऊन साईडला रेड कॅन्डल गॅप थोडासा सस्टेन साईडवेज ओपन झालं तर तिथून अप साईडला अशा पद्धतीचं हे मार्केट आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो उद्यासाठी तरी सगळा आपला सेलरचा झोन आहे सेलरचा झोनच आहे तर त्याच्यामुळे असेच कॅन्डल ओपन होईल नियर बाय सातशेच्या जवळपास तिथून एक फॉल द्यायचा प्रयत्न करेल मित्रांनो तिथून परत रिकवर होईल अशा पद्धतीचा हा मार्केट उद्याचं असण्याचे चान्सेस आहेत निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं बघूया काय होत काय दिसत आहे आपल्याला अशा पद्धतीने बँक निफ्टी खूपच सस्टेन करते साईडवेज साईडवेज प्रयत्न करते बघू शकता ज्या रजिस्टर होते त्या त्याच्या आतमध्येच आज प्ले करायचा प्रयत्न केला साईडवेज ओपनिंग आणि तिथून एक हाय देखील दिला आणि डे लोला देखील गेला होता मित्रांनो मधीच इथे सस्टेन केलेला आहे उद्याचा असा बँक निफ्टीमध्ये व्ह्यू आहे जर साईडवेज इथे कुठेतरी ओपन झालं त्रेचाळीस हजार दोनशेच्या नियर बाय तिथून एक चांगला बाउन्स घेईल तीनशेपर्यंतचा तिथून थोडासा साईडवेज जाण्याचे प्रयत्न किंवा अदरवाईज जर तोडलास तर अशा पद्धतीने या रेंजमध्ये कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न करेल त्रेचाळीस हजार पाचशे ते त्रेचाळीस हजार चारशे या दरम्यान प्ले करण्याचा प्रयत्न करू शकते बँक निफ्टी उद्यासाठी तर अशा पद्धतीने एक आपल्याला अपसाईडचा व्ह्यू दिसून येत आहे बट जे वर्ल्ड मार्केट सांगत आहे ते डाऊन साईडचा तर बघूया कशा पद्धतीने असू शकतो उद्याचा व्ह्यू बँक निफ्टीमध्ये पाहत आहोत मित्रांनो आपण उद्यासाठीचं पहिला रजिस्टर असणार आहे बे त्रेचाळीस हजार दोनशे वीस अशा पद्धतीचा हा रजिस्टर त्याच्यावर मार्केट निघलंच तर त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अशा पद्धतीने त्रेचाळीस हजार पाचशेचा हा फायनल रजिस्टर असू शकतो मित्रांनो उद्यासाठी त्याच्याही डाऊन साईडला जर फॉल व्हायचा प्रयत्न केलाच मार्केटने तर बेचाळीस हजार आठशे अशा पद्धतीचा हा आपला फायनल सपोर्ट असू शकतो तर उद्यासाठीच्या याच लेवल असू शकतील मित्रांनो बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये पाहत आहोत मित्रांनो ऑफ चे तर चांगले व्ह्यू आहेत आपले निफ्टीमध्ये अठरा हजार आठशे पर्यंतचा अशा पद्धतीने बट हे सगळे रजिस्टन झोन बनत आहेत मित्रांनो आता आजचा देखील हा रजिस्टन झोन बनलेला आहे सातशे पर्यंत किंवा हे सगळे रजिस्टन झोन एक चांगला बाउन्स लागेल किंवा गॅपआपमध्येच हे लेवल क्रॉस होऊ शकतात अठरा हजार आठशे या इथं कुठेतरी गॅपअप ओपन झालं तर तिथून सस्टेन करेट डाऊन साईडला येऊ शकतं मित्रांनो मार्केट अदरवाईज जर फ्लॅट ओपनिंग झाली तर याच रेंजमध्ये जसं की आज खेळलं होतं सतरा हजार सहाशे ते सहाशे चाळीसच्या दरम्यानच प्ले करत होतं मार्केट तर याच रेंजमध्ये असण्याचे चान्सेस आहेत पहिला स्ट्रॉंग रजिस्टन आहे अठरा हजार सहाशे ऐंशी अशा पद्धतीचा हा वाला आणि त्याच्याही वर मार्केट गेलं तर अडतीसपर्यंत मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक नवीन एक बघायला मिळू शकतो आपल्याला अशा पद्धतीचा रजिस्टन डाऊन साईडचा सपोर्ट एकदम लोअर लो जरी यायचा प्रयत्न केला तर पाचशे तीस हा पाचशे चोवीसचा आपला फायनल सपोर्ट लेवल असणार आहे मित्रांनो इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत इथंच सस्टेन करून वर गेला तर अपसाइडला आपण आठशे अठरा आठशेपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो हे होतं निफ्टीमध्ये आपल्या उद्यासाठीच्या लेवल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कुठल्या गोष्टीबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तुम्हाला तर कमेंट करा मित्रांनो आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपले क्लासेस देखील आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस चालतात नंबर स्क्रीनवरती शो केलेले आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद